मी सूरज देऊळगावकर अनोखा देश या चॅनलतर्फे आपल्यासमोर येत आहे. अनोखा देश या चॅनलतर्फे तुम्हाला या देशातील विविधता, आपली संस्कृती, त्यानंतर अनेक टॅलेंट जे या देशामध्ये आहे ते मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच या प्रयत्नाला तुम्ही सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा आणि काही चुका झाला तर त्यासाठी मी क्षमस्व आहे. जसं की सगळ्यात पहिल्यांदा मी एक व्लॉगिंग सिरीज टाकतो आहे. 2019 साली मी आणि माझ्या कुटुंबाने कोकण दौरा करण्याचे ठरवले, ज्यामध्ये 3 दिवस आम्ही कोकण आणि 1 दिवस कोल्हापूर अशा 4 दिवसांचा टोटल टूर तयार केला होता, ज्यामध्ये मी संपूर्ण व्लॉगिंग केलं. त्याच सिरीजतर्फे मी सगळ्यात पहिला स्पॉट जो होता तो म्हणजे श्रीरामांचे चाफळ, जे सातारा जिल्ह्यात आहे आणि जे उमरज फाट्यापासून 11 किलोमीटरवर आहे. ज्या वेळेला आपण सातारा किंवा कराड जाता तर त्यावेळेला सातारा आणि कराडच्यामध्ये उमरज फाटा लागतो. त्या फाट्यापासूनच पाटणकडे किंवा चिपळूणकडे जाताना 11 किलोमीटरवर आपल्याला चाफळ लागेल. तर हे जे मंदिर आहे हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे धार्मिक प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखले जाते. हे मंदिर श्री समर्थ स्थापित आहे. या मंदिराला आता आपण माझ्या चॅनल थ्रू भेट देऊया आणि त्या मंदिराचं महत्त्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण आत्ता पोहोचलो आहे चाफळच्या राम मंदिरात. चाफळचं जे राम मंदिर आहे हे 1648 साली समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. चारही बाजूंनी असा निसर्गरम्य असा हा परिसर आहे आणि फार सुंदर मंदिर आहे. चला तर मी तुम्हाला हे मंदिर दाखवतो. आपण आता राम मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आहे आणि आता आपण बघतो आहे हे अत्यंत जुनं असं राम मंदिर. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे राम मंदिर की जे समर्थ रामदास स्वामींनी 1648 साली चाफळ या ठिकाणी हे मंदिर स्थापन केलं आहे. इथलं तुम्ही परिसरसुद्धा बघू शकता, खूप सुंदर असे टेकडे आहेत आजूबाजूला सगळीकडे. आणि इकडे माझे आईबाबा तुम्ही बघू शकता. आम्ही या ठिकाणी आज आलो आहे हे मंदिर फक्त बघण्यासाठी आणि सोबत आपण याच्यावरची नक्षीकामसुद्धा बघू शकतो. मी तुम्हाला हळूहळू एक एक पाट यातला दाखवणार आहे. समोरच असलेलं हे समर्थ स्थापित दास मारुती यांचं मंदिर आहे, ते पण आपण इथे बघू शकतो. अगदी जे रामाचं मंदिर आहे त्याच्यासमोरच हे समर्थांनी स्थापन केलेलं असं मारुती मंदिर आहे. मी आता तुम्हाला या ठिकाणी जे इथले पुजारी आहेत त्यांच्याकडून या मंदिराची माहिती घेऊन तुम्हाला सांगणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी 1648 या श्रीराम चाफळ या चाफळमध्ये श्रीराम मूर्तीची स्थापना केली. त्या अगोदर 11 मारुतीची स्थापना केली. समोर श्रीराम मंदिराच्या समोर बरोबर दास मारुती आहे. श्रीराम मंदिराच्या मागच्या साईडला वीर मारुतीचं मंदिर आहे आणि चाफळमधून 2 किलोमीटर अंतरावर खडीचा मारुती. असे 3 मारुती चाफळमध्ये त्यांनी अगोदर स्थापित केले. 1648 श्रीरामाची जेव्हा स्थापना त्यांनी केली ही तेव्हा जुनं मंदिर त्यांनी स्थापित केलं होतं. तिथे स्थापना केल्याच्या नंतर अंगापूरच्या डोहात त्यांना ती मूर्ती सापडली. श्रीरामाची मूर्ती त्यांना अंगापूरमध्ये सापडली. त्यासोबत अजून देवीची एक मूर्ती होती. म्हणजे एकूण 2 मूर्ती त्यांना अंगापूरच्या डोहात सापडल्या. अंगापूर हे गाव साताऱ्यापासून 13 किलोमीटर आतमध्ये. मग तिथे त्यांनी जाऊन त्यांना अगोदर दृष्टांत झाला. दृष्टांत झाल्याच्या नंतर त्यांनी त्या मूर्त्या बाहेर काढल्या. पाण्यातून बाहेर काढल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी त्यांना अडवलं. अडवल्याच्या नंतर त्या लोकांनी ते सरळ म्हणले की या मूर्त्या तुम्ही कुठेही नेऊ नका, या मूर्त्या इथं गावातच स्थापित झाल्या पाहिजेत. असं सांगितल्यानंतर रामदास स्वामी काही बोलले नाहीत. सरळ त्या मूर्त्या त्यांनी तिथंच ठेवल्या आणि ते निघून आले.
निगोर आणल्याच्यानंतर त्या लोकांनी सगळी सगळा प्रयत्न केला, सगळी तयारी पण केली मूर्त्या स्थापन करण्यासाठी. आणि नदीच्या तीरावर आले, मूर्त्यांना हात लावला, मूर्त्या काय जागच्या हल्ल्या नव्हत्या. शेवटी मग रामदास स्वामींना बोलवून त्यांनी त्या मूर्त्या तुम्हाला जिथे स्थापित करायच्या तिथे त्याने करा असं त्यांनी सांगितल्यानंतर रामदास स्वामी झोळत घालून या मूर्त्या इथं घेऊन आले चाफळमध्ये. इथं घेऊन आल्याच्यानंतर श्रीरामाची स्थापना इथे केली आणि देवीची मूर्ती जी आहे ती सज्जनगडावर, आंगलाय देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापन झालेली आहे. आता हे नवीन मंदिर आहे ते एक मफतलाल शेटजींनी 1967 ते 1972 कालावधीत त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे. त्या अगोदर 1648 ते 1967 असं 400 वर्षाचं जुनं मंदिर होतं इथं. मग जुनं मंदिर असं भूकंप झाल्यामुळे पडलं मंदिर भूकंपामध्ये. भूकंप झाला होता कोयनानगरला 1967. भूकंप झाल्याच्यानंतर मंदिर पडलं आणि ते भूकंपग्रस्ताच्या ठिकाणी मफतलाल शेटजी होते. त्यांना जसं कळलं तेव्हा ते इथं मंदिराला भेट देण्यासाठी आले, दर्शन घेतलं आणि मंदिराची पडझड बघून त्यांनी ते मंदिर हातात मंदिराचं काम हातात घेतलं होतं. मग मंदिराचं काम पूर्ण 6 वर्ष लागली पूर्ण मंदिर मंदिराचं काम पूर्ण व्हायला. आणि तर आता हे मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे. आता या मंदिराला झाले आता 1972 पासून 48 वर्ष पूर्ण होतील आता मंदिराला. तर आपण इथल्या पुजारी दादांकडून आता माहिती घेतली या मंदिराबद्दल. इथली माहिती ऐकून खरोखर खूप आनंद झाला. फार सुंदर इतिहास आहे ॲक्च्युली या मंदिराचा. आता माझ्या मागेच मंदिर आहे, इकडे समोर बघाल तर हे मेन एंट्रन्स आहे. इथून ॲक्च्युली मेन एंट्रन्स आहे मंदिराचं, पण आपण बॅक साईडने आलो होतो. असं हे मंदिर आहे चाफळचं राम मंदिर. फार सुंदर रामदास स्वामी यांनी हे बांधलेलं हे मंदिर, स्थापन केलेलं हे मंदिर फार सुंदर मंदिर आहे. इथे एक गुफा आहे जिथे समर्थ रामदास स्वामी ध्यान करायचे. ती या ठिकाणी गुफा आहे, ती गुफा मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. तर आपण ती गुफा बघूया. ही इथे गुफा आहे समर्थ रामदास स्वामी जिथे ध्यान करायचे अशी इथे गुफा आहे. मी तुम्हाला गुफा दाखवायचा प्रयत्न करतो आहे. इथे आतमध्ये लाईट वगैरे सोडलं आहे. ते पप्पा आत जायचा प्रयत्न करत आहेत पण ते अशक्य झालं त्यांना. अशी गुफा आहे. मी तुम्हाला थोडा आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण प्रयत्न करूया. आपण आज जाऊया. आज जाता येतो असं सांगितलंय. आपण प्रयत्न करूया आज जायचा. थोडा व्हिडिओ डिस्टर्ब होईल. ही अशी ही गुफा आहे मित्रांनो. आपण पाहू शकता ही गुफा आहे आतमध्ये आणि तिथून आतमध्ये आणखी एक गुफा आहे पण आपण तिकडे मला भीती वाटते. हो इकडे आतमध्ये आणखी एक गुफा आहे पण फार अंधार आहे आतमध्ये. मित्रांनो जिथे समर्थ रामदास स्वामी ध्यान करायचे त्या गुफेच्या आतमध्ये मी आलो आहे. तुम्ही बघू शकता फार छोटी गुफा आहे ही. आई पण आली आहे आणि इथून बघू शकता तुम्ही माझ्या मागे आईच्या बाजूला आणखी एक गुफा आहे छोटी. ती तिथे एक गुफा आहे. त्या मेन ती मेन गुफा आहे की जिथे समर्थ रामदास स्वामी ध्यान करायचे आतमध्ये. अशी ही गुफा आहे. फार खूपच छोटी आणि अरुंद जागा आहे ही. वर आलेलो आहे मी. एकदा नक्की व्हिजिट करा या राम मंदिरला, फार सुंदर आहे. मी मंदिराचा पूर्ण व्ह्यू घ्यायचा प्रयत्न करतोय इथे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण मंदिर आणि संपूर्ण आवार दिसेल मंदिराचा. या ठिकाणी असा संपूर्ण आवार आहे मंदिराचा, फार हिरवागार आवार,
सुंदर मंदिर, जवळपास 400 ते 500 वर्ष जुनं असं मंदिर समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं. त्यानंतर इथे ही जे दिसते आहे तुम्हाला, हे मंदिर म्हणजे ही गुफा आहे. इथे आत गेल्यानंतर गुफा आहे जी समर्थ रामदास स्वामी जिथे ध्यान करायचे अशी ही गुफा आहे. याच्या आतमध्ये जी गुफा मी तुम्हाला आत्ता दाखवली आणि हा असा या ठिकाणचा पूर्ण परिसर आहे. या ठिकाणी मंदिराच्या बाजूलाच उत्तरमांड नावाची नदी आहे, जी नदी मी तुम्हाला दाखवतोय आता. आणि त्या ठिकाणी जुन्या काळातले जे बुरुज बांधलेले आहेत मंदिराच्या बाजूला, ते बुरुजसुद्धा तुम्हाला दिसतील. ही अशी नदी आहे इथे. आणि इथे तुम्हाला बुरुज मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. हा या साईडनी एक बुरुज आहे आणि असाच या दुसऱ्या साईडनीसुद्धा बुरुज आहे. असे दोन बुरुज आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपण इथे शांताराम गायकवाड काकांना भेटलो आहे, ते आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे चाफळच्या राम मंदिराबद्दल. या चाफळचे श्रीराम मंदिर ही अंगापूरच्या ढोळामधून मूर्ती आणलेली आहे. अच्छा. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आई सौभाग्य सीतामाता खडीचा मारती वीर मारती दास मारती माझगावचा मारती उमरतचा मारती मसूरचा मारती शहापूरचा मारती असे टोटल राहिलेले मिळून 11 मारुती आहेत. इथे कोणकोणते मारुती आहेत आता? हे जे समोर मंदिर दिसते हे कोणतं मारुती? हा वीर मारुती. अच्छा. आणि खडीचा मारुती कुठे? खडीचा मारुती असा डोंगरावर, डोंगराच्या पायथ्याच्या जरा वर आहे. अच्छा. आणि मंदिराच्या मागे एक आहे मारुतीचं मंदिर, ते कुठलं? दास मारुती. अच्छा. राम मंदिराच्या मागे जे आहे ते दास मारुती? राम मंदिराच्या पुढे पुढे जे दास मारुती. अच्छा. म्हणजे एक दास मारुती, एक वीर मारुती, पाठीमागचा खडीचा मारुती, असे तीन मारुती, तीन मारुती आहेत. तर हे रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मूर्ती आहेत? रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मूर्ती आहेत, त्यांच्यात मार्फत आहेत ते, त्यांनी स्वतः केले. अहो त्या रामाच्या मूर्तीला अंगापूरच्या ढोळामधनं काढली तर ते गावकरी आणून देत नव्हते. अच्छा. ते म्हणले आम्ही इथं स्थापना करणार. रामदासांनी ठेवली आहे मूर्ती खाली, म्हणले करा स्थापला. कितीतरी लोक ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला पण ती मूर्ती उचलली नाही. शेवटी रामदासांना शरण आले, म्हणले तुम्हाला कुठं मूर्ती न्यायची तिथं न्या. ती अंगापूरच्या ढोळामधनं मूर्ती जी वाजत गाजत आणली उंबरजवर, उंबरजपासून 7 मैल म्हणजे 9 किलोमीटरच्या अंतरावर राम मंदिर बसवले. आणि असे बसवल्यानंतर इथं भूतपिशाचे फार दमत होते, भूतपिशाचे फार दमत होते, ती रामदासाने हाकडून लावली. आणि चैत्रशुद्ध रामनवमी या दिवशी नवमीला रथ वाजत गाजत निघायचा तेव्हा गोडवा नैवेद्य ठेवला. तिथं मंदिर आहे भूतपिशाचे अनान गोडवा नैवेद्य म्हणले फक्त आम्ही तुम्हाला ठेवू. आणि दगाफटकाबाजी काय आमच्या या रथामध्ये कोणाला माणसांना झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं रथ शांततेने बाहेर पार पडतो दरवर्षी. आणि सांगायची गोष्ट, आज पुसेगाव सेवागिरी महाराजाचा रथ आहे. अच्छा. महत्वाचा मुद्दा. अच्छा. आज सकाळी तो निघाला तो बी असाच लांब पल्ल्यापर्यंत आतून माघार येतो. अच्छा. दिवस उगवायच्या आत. जय श्रीराम. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण राम मंदिर बघितलं आहे. संपूर्ण परिसर मी पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर परिसर आहे. या ठिकाणी सोयसुद्धा आहे, या ठिकाणी शाळेच्या ट्रिप्स अशा बऱ्याच गोष्टी येतात. आणि परिसरसुद्धा खूप स्वच्छ आहे, सुंदर आहे, मेंटेन केलेलं आहे. इथलं जे मॅनेजमेंट आहे ते सुद्धा फार सुंदर आहे. आणि अर्थातच इथे महत्त्वाचं म्हणजे हिरवीगार सगळं रान आणि सगळं निसर्ग असल्यामुळे हा पूर्ण परिसर फार सुंदर वाटतो.